नजीक गोडी तेलाच्या टँकरचा टायर फुटल्यानं टँकर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. टँकर पलटी होताच टँकरमधून गोडे तेलाच्या धारा लागल्या आणि गोडे तेल घागरीमध्ये भरण्यासाठी लोकांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. पोलीस प्रशासनानं येऊन लोकांना पंगवलं, मात्र महागाईच्या जमान्यात लोकांनी भरभरून तेल भरून घेतलं. राजकोटवरून हा टँकर बेंगलोरच्या दिशेनं चालला होता. यासोबतच या टँकरच्या अपघातानंतर उसाचा ट्रॅक्टरचाही अपघात, याच ठिकाणी ट्रॉलीचा सेंटर बोल्ट तुटल्यानं झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून महामार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर मात्र यामुळं परिणाम झालाय. पोलीस प्रशासन दोन्ही वाहनांना हटवण्याचं काम करत आहे. विशेष म्हणजे दोन्ही अपघातांचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. राईट साईडचं टायर फुटल्यामुळे सदरचा अपघात झालेला आहे आणि टँकर हे राईट साईडच्या रोडवर जाऊन पलटी झालेलं आहे, त्यामुळं टँकरमधील तेल पूर्णतः रोडवर वाहत आहे. दोन्ही वेगवेगळे अपघात आहेत. उसाचं ट्रेलर हे सेंटर बोल्ट तुटल्यामुळं पलटी झालेला आहे आणि सदरचा रस्ता आम्ही पूर्णतः चालू केलेला आहे.